देहरोड कॅन्टोनमेंट कचरा गाडीत मृत अर्भक आढळून आले. महिन्यातली ही तिसरी घटना आहे, त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. देहरोड कॅन्टोनमेंट बोर्डाच्या कचरा गोळा करणाऱ्या गाडीत सकाळी 11 वाजताच्या सुमारास कचरा जमा करणारा कर्मचारी संदीप धनाने याला मृत अर्भक आढळून आलं. तत्काळ त्यांनी ही घटना देहरोड पोलिसांना कळवली आहे. पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होऊन चौकशी केली असता कचरा गाडी टाकण्यात आलेला कचरा देहरोडच्या जीवनरेखा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा असल्याचं निष्पन्न झालंय. पोलिसांनी देहरोड कॅन्टोनमेंट बोर्ड रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर यामिनी अडवे यांच्या मदतीने रुग्णालयातील कागदपत्रे तपासले असता कचरा गाडी टाकण्यात आलेला अर्भक जीवनरेखा रुग्णालयातील आहे हे सिद्ध झालंय. हॉस्पिटल की जिम्मेदारी होती है की जो भी बायोडिग्रेडेबल प्रोडक्ट्स हैं उनको प्रॉपरली डिस्पोज ऑफ करना है उनको. यह उनकी मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी एंड लीगल रिस्पॉन्सिबिलिटी होती है. उन लोगों ने यह नहीं किया. उनके यहाँ सालों पहले से यही प्रैक्टिस हो रही है जो मुझे समझ आया है, क्योंकि 3 महीने पहले हमने वहाँ रेड की थी और तीन चार महीने पहले कुछ हमने उनको ये बताया था कि आपके यहाँ लीगली ये चीज़ें डिस्पोज ऑफ करने के लिए सिस्टम नहीं है. अच्छा, वो जो व्हीकल आती है वो हर ऑल्टरनेट डे पूरे देव रोड में आती है, तो जिस दिन नहीं होता है डिस्पोज ऑफ के लिए गाड़ी अवेलेबल, उस दिन इन्होंने एक प्रॉपर बैग होता है जो डेजिग्नेटेड होता है उसके लिए, उसमें एम्बुलेंस उसमें फॉर्मलिन भर के एक सेफ स्टोरेज में रखना होता है. इनके यहाँ वैसा कोई सिस्टम भी नहीं दिखा. वो सिस्टम मैंने इनके डस्टबिन्स जहाँ रखते हैं वहाँ तक जा के इंस्पेक्ट किया है और इन्होंने वो सिस्टम ही नहीं है उनके यहाँ. इसका मतलब वो सालों से सिरिंजेस, ब्लड सोप पैड्स और बायोडिग्रेडेबल ऑर्गन्स बॉडी के वो कचरा गाड़ी में डालते रहे होंगे, क्योंकि अगर नहीं डालते होते तो वो सिस्टम उनके यहाँ हमें एग्जिस्ट करता दिखता. और वो जो प्रोडक्ट्स होते हैं वो हाईली इन्फेक्टेड होते हैं कौओं से या फिर जानवरों से, कुत्तों से, वो सब जगह फैलाए जाते हैं और उनसे गंदी गंदी बीमारियां होती हैं. ये सीज़न है जब हाई इंसिडेंस रेट होती है ये वाली बीमारियों की, तो ये ज़्यादा डेंजरस हो सकता था. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून कचरा गाडीत अर्भक टाकण्यात आल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली, मात्र हे अर्भक टाकण्याची कोणतीही काळजी रुग्णालय प्रशासनाने घेतली नाही आणि बेकायदेशीर गर्भपात केल्याचं निष्पन्न झालंय. दरम्यान पोलिसांनी रुग्णालयातील कागदपत्र तसेच मृत अर्भक चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. मागील 1.5 महिन्याभरातली ही तिसरी घटना असल्याने देहरोड शहरात एकच खळबळ उडाली आहे. याआधी गांधीनगर भागात गटारीमध्ये तसेच सार्वजनिक शौचालयामध्ये अर्भक आढळून आलं होतं. एकूणच या अर्भक आढळणाऱ्या घटनेने देहरोड पोलीस हादरले आहेत. दिनांक 27 जूनला आमच्या इथं पोलिसांना एक माहिती भेटली की जीवनरेखा हॉस्पिटलच्या बाजूच्या कचऱ्याच्या कुंडीमध्ये एक अर्भक टाकले म्हणून. आम्ही तात्काळ तिथं हालचाल करून त्या ठिकाणी गेलो. ते अर्भक मिळून आलं, ते ताब्यात घेतलं आणि आजूबाजूला ते दवाखान्यात पाठवून दिलं ते पुढील प्रोसेस करण्यासाठी, त्याचं परीक्षण करण्यासाठी. आजूबाजूला सदरबाबत चौकशी केली असता ते जीवनरेखा हॉस्पिटलमध्ये 26 तारखेला सकाळी 5:30 एक महिलेचं मिसक्युरिटीन झालं होतं किंवा गर्भपात झाला. त्या गर्भपात झालेल्या त्या अनडेव्हलप्ड जो गर्भ होता तिचा, तर त्याचा निपटारा त्याचं त्यांनी एक नियमाच्या बाहेर जाऊन कचऱ्याचा कुंडीत टाकला. बायोजेनिक जो कचरा आहे त्याचं निपटारा करण्याचा विशिष्ट नियम आहे, त्याचा एक कायदा आहे. त्या कायद्याचं पालन न करता तो कचऱ्याच्या कुंडीत त्यांनी तो टाकून संसर्गजन्य परिस्थिती निर्माण केली. त्यामुळे सदर जीवनरेखा हॉस्पिटलच्या संचालक मंडळावर आम्ही 2379 गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा तपास चालू आहे. घटनेची गांभीर्यता घेत रुग्णालयावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्वरित कारवाई करावी अशी मागणी डॉक्टर राजेंद्र चव्हाण यांनी केली.